शेतकऱ्याशिवाय इतरांच्यासाठी काय केलेच काय. अरे शेतकऱ्याच्याकडे पैसे आलेत म्हणून बाजारपेठ फुटली. मी तुम्हाला एक उदाहरण देतो, तुम्ही कधी बेंगलोर वरन कोल्हापूरला आलाय का हायवे ना? बेंगलोर सोडला तर हुबळी पर्यंत रस्त्याच्या कडेला एक सुद्धा हॉटेल का लागत नाही? बघितलं, निरीक्षण केलं का लागत नाही? कारण तिथं थांब धंदा चालतच नाही का? आजूबाजूला बघितला तर दगडी जिरायत शेती, न पिकणारी शेती, लोकांच्याकडे पैसेच नाहीत, कसं हॉटेल चालतील? हिवळीचं बेळगाव पर्यंत आला हॉटेलची संख्या वाढते, बेळगावातनं संकेश्वर पर्यंत आला अजून हॉटेलची संख्या वाढते, आणि संकेश्वरच्या पासून कोल्हापूर पर्यंत आला तर मोजायला मिळणार नाही तेवढी हॉटेलची संख्या वाढते. म्हणजे जिथं ऊस पट्ट आहे, जिथं आर्थिक स्थैर्य आहे, तिथं व्यवसाय आहे, तिथं धंदा आहे, तिथं पंक्चरचं दुकान आहे, पेट्रोल पंप आहे, सगळं आहे. म्हणजे सगळी अर्थव्यवस्था ही शेतकऱ्यांच्या पैशावर असते.